नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, करिअर मेकिंग गायडन्स यूट्यूब चॅनलमध्ये मी स्वतः डॉक्टर राजकुमार आडकर, करिअर कोच, मेडिकल मेंटॉर, MBBS काउन्सिलर, माढा सोलापूर वास्तविक. आज एक बहुचर्चित विषयावरती आज आपण चर्चा करतो आहे. गेल्या वर्षीच्या काउन्सिलिंग प्रोसेस म्हणजे नीट UG 2022 काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये आपल्याला सांगण्यात आलेलं होतं की डीम्ड कॉलेजेसमध्ये सुद्धा छत्रपती शाहू राजर्षी शाहू महाराज स्कॉलरशिप सर्व डीम्ड विद्यार्थी कॉलेजमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी मिळणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशिप मिळू शकते 9 लाखापर्यंत. त्या संदर्भात खूप साऱ्या विद्यार्थ्यांच्या विचारणा होत आहेत. ह्याच्याबरोबरची खरी पार्श्वभूमी काय असू शकते किंवा लागू होऊ शकते का, लागू झाल्यात कुणाला फायदा होऊ शकतो आणि त्याचा परिणाम आपल्या याच्यावरती म्हणजे डीमचं जे मेरिट आहे त्याच्यावरती काय होऊ शकतो. वास्तविक ज्या विद्यार्थ्यांना 500 कमी मार्क्स येतात अशा विद्यार्थ्यांना डीम्ड शिवाय पर्याय राहत नाही. डीम्ड कॉलेजेसची फीज महाराष्ट्रामध्ये पाहायला गेलं तर 10 लाख रुपये पर इयर पासून ते 26 लाख पर इयर पर्यंत फीज आहेत. त्यामधील फक्त 10 लाख रुपये असणारे पर इयर फीज असणारे कॉलेज म्हणजे सिम्बायोसिस मेडिकल कॉलेज फॉर वुमन पुणे. या कॉलेजची फीज सोडली तर त्यानंतर 16 लाखाच्या पुढे सगळे प्रकारचे ऑप्शन्स अवेलेबल आहेत. सर्वसाधारणपणे 500 ज्यांना मार्क्स पडतात, 520 किंवा 510 असे मार्क्स पडतात आणि महाराष्ट्र राज्यामधील जवळपास 20 सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत, त्यामध्ये 18 कॉलेजेस सर्वांसाठी खुले आहेत आणि एक कॉलेज जे आहे ते म्हणजे मुस्लिम मायनॉरिटीचं आहे, त्याला आपण इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस असं म्हणतो आणि त्या ठिकाणी फक्त मुस्लिम मायनॉरिटी आहे. आणि दुसरं एक वेदांता इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल एक्सलन्स अशा थ्रू एक वेदांता मेडिकल कॉलेज पालघर डहाणू या ठिकाणी असणारं हे कॉलेज आहे. ह्या ठिकाणी 16 लाख रुपये पर इयर फीज आहे, परंतु कसल्याही प्रकारचं कॅटेगरीचं बेनिफिट मिळत नाही. बाकीच्या 18 कॉलेजेसमध्ये आपल्याला नंबर लागला तर आपल्या बजेटमध्ये MBBS होऊ शकतं, परंतु वेदांता पालघरमध्ये नंबर लागला तर तुम्हाला स्कॉलरशिप मिळत नाही, त्यामुळे नंबर त्याचं मेरिट थोडंसं खाली येऊ शकतं. बऱ्याच वेळा अशा प्रकारचा सर्व एक कन्सेप्ट आपल्यासमोर आल्यानंतर पाठीमागच्या नीट UG 2022 काउन्सिलिंग प्रक्रियेमध्ये एक राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्कॉलरशिपचं एक GR निघालेला होता आणि हा GR इम्प्लिमेंट झाला तर ज्या विद्यार्थ्यांना EBC लागू आहे म्हणजेच ज्या विद्यार्थ्यांचं उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी आहे आणि अशाच विद्यार्थ्यांना डीम्ड युनिव्हर्सिटीमध्ये MBBS ॲडमिशन घेतलेलं असेल अशा विद्यार्थ्यांसाठी 9 लाखापर्यंत शासनाकडून स्कॉलरशिपच्या माध्यमातून देण्यात येणार आहे अशा प्रकारचा GR निघालेला होता. त्यानंतर इनिशिएटिव्ह घेऊन PIMS म्हणजे प्रवरा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस या ठिकाणी जे काही लोणी या ठिकाणी असणारं प्रवरा नगरचं कॉलेज आहे या ठिकाणी सर्वांचे फॉर्म भरून घेण्यात आले. त्याच पद्धतीनं हे सर्व महाराष्ट्रभर पसरल्यामुळे सर्व डीम्ड कॉलेजेसमध्ये फॉर्म भरून घेण्याची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. ही जी प्रक्रिया ती 2022 इम्प्लिमेंट होणार अशा प्रकारचा GR म्हणण्यात आलेलं होतं. मग 2023 ज्या विद्यार्थ्यांना कमी मार्क्स आहेत आणि 500 जास्त कमी स्कोर आहे अशा विद्यार्थ्यांसाठी या स्कॉलरशिपच्या संदर्भामध्ये जाणून घेणं फार गरजेचं वाटत होतं, म्हणून मी तुम्हाला या संदर्भात आज सांगत आहे. वास्तविक पाहता डीम्ड मेडिकल कॉलेजेसमध्ये जवळपास 16 लाखापासून 26 लाखापर्यंत फीज आहे. यामध्ये जवळपास 9 लाखाच्या आसपास जर पर इयर सरकारकडून स्कॉलरशिप 8 लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळायला लागली तर मात्र सर्वसाधारणपणे अगदी खूप अभ्यास करून 2 वर्ष अभ्यास करून किंबहुना 2 पेक्षा जास्त 3-4 वर्ष अभ्यास करून ज्यांच्या घरामध्ये एक वातावरण निर्माण झालेलं आहे अशा सर्व घरामध्ये एक आशेचा किरण निर्माण होऊ शकतो. बऱ्याच वेळा 510 कट ऑफ आला आणि 509 विद्यार्थ्यांना ज्यावेळेस प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये MBBS ॲडमिशन मिळत नाही
त्या विद्यार्थ्यावरती खूप सारा अन्याय होतो. वास्तविक पाहता अशा प्रकारचा अन्याय कुठं ना कुठं होणारच आहे. कट ऑफच्या शेवट असणाऱ्या विद्यार्थ्यांवरती अशा प्रकारचा अन्याय होऊ शकतो, परंतु त्यांच्यासाठी जर डीम्डमध्ये गेलं तर डायरेक्ट मग खूप सारी फीज भरावी लागत असते. दरम्यान 70 लाखाच्यापासून ते 1 कोटी 20 लाखापर्यंत बजेट आपलं जाऊ शकतं. यामधील 9 लाख रुपये पर इयर शासनाकडून जर मिळण्यात आले तर दरम्यान 40 ते 45 लाखापर्यंत त्यांना मदत होऊ शकते स्कॉलरशिपच्या माध्यमातून, ज्यांचं उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी आहे अशा सर्व कॅटेगरीतल्या विद्यार्थ्यांना मिळू शकते. मग SC ST चं काय, तर त्यांना सुद्धा 30 स्कॉलरशिप मिळणार आहे. बऱ्याच वेळा काय होतं की फीजे असेल, NT 1 2 3 असेल, SBC आहे, किंबहुना SC ST ना ज्यावेळेस गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट मेडिकल कॉलेजेसमध्ये ॲडमिशन मिळतं त्यावेळेस बऱ्यापैकी 100% म्हणजे जवळपास SC ST ला 100% फीज माफ असते आणि बाकी सर्व कॅटेगरीला जवळपास 90% फीज माफी असते. म्हणजे फक्त OBC आणि EWS ला 50% फीज भरावी लागत असते. तो GR मध्ये असं म्हणण्यात आलेलं आहे की डीम्ड युनिव्हर्सिटीमध्ये MBBS ला ॲडमिशन जर तुम्ही घेतलं तर तुमचं उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी असेल, तुमची कोणतीही कॅटेगरी असू दे, तुम्हाला 9 लाखापर्यंत स्कॉलरशिप मिळू शकते. त्याच्याबद्दल डिटेल इम्प्लिमेंटेशन सध्यापर्यंत करण्यात आलेलं नाही. त्यामुळं सर्व विद्यार्थ्यांनी व्हिवर्सच्या माध्यमातून मला या माध्यमातून तुम्हाला सांगायचं आहे की 2023 साठी डीम्डमध्ये 9 लाख रुपये आपल्याला EBC स्कॉलरशिप मिळणार आहे का, याबद्दल आपली स्वतःची काय स्ट्रॅटेजी असायला पाहिजे. तर हे इम्प्लिमेंटेशन ज्यावेळेस होईल त्यावेळेसच होईल. वास्तविक 20 लाख रुपये फीज भरण्याची आपली कॅपॅसिटी पर इयर असेल तरच आपण या ॲडमिशनकडे जावं असं मला वाटतं. कदाचित 2023 पासून याचं इम्प्लिमेंटेशन होऊ शकतं आणि झाल्यानंतर आपल्याला सर्वांना 40 ते 45 लाखापर्यंत फीमध्ये माफी मिळू शकते आणि तुम्हाला आर्थिक बोजा कमी होऊ शकतो आणि तुमचं जे स्वप्न आहे ते साकार होण्यासाठी मदत होऊ शकते. परंतु कदाचित याचं इम्प्लिमेंटेशन कदाचित या 2023 पासून नाही सुरू झालं तर मात्र तुमची फार मोठी अडचण निर्माण होणार आहे. त्यामुळं अशा प्रकारची कॅपॅसिटी असणाऱ्या विद्यार्थ्यांना याकडे बघायला पाहिजे असं मला वाटतंय. बऱ्याच वेळा या संदर्भातलं गॅजेट निघालेलं नाही आहे, GR निघालेलं आहे. त्यामुळे GR निघाल्यानंतर तो इम्प्लिमेंट होण्यासाठी जी काही प्रोसेस आहे ती प्रोसेस केली गेली पाहिजे आणि ती प्रोसेस कितीपत आणि कोणत्या स्तरावर आहे हे सध्या तरी कुणालाही माहीत नाही. त्यामुळे या संदर्भात अंदाज बांधणे हे 100% थोडंसं चुकीचं ठरू शकतं. आपल्याला सर्वांना एक दिलासा आहे की कदाचित डीम्ड कॉलेजेसमध्ये मिळालं तर 9 लाखापर्यंत स्कॉलरशिप मिळू शकते, परंतु सर्वच विद्यार्थ्यांना मिळेल अशा प्रकारचा काही आशावाद नाही आहे. त्याच्यामध्ये काही खूप लॅक्युनीसुद्धा आहेत की जे इतर राज्यातले विद्यार्थी आपल्या डीम्ड कॉलेजेसमध्ये महाराष्ट्रामध्ये असतील तर अशा विद्यार्थ्यांना मिळणार का किंवा कोण स्कॉलरशिप देणार, म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंट देणार किंबहुना स्टेट गव्हर्नमेंट देणार, या संदर्भात आणखी क्लॅरिफिकेशन नाही. किंबहुना आपल्या महाराष्ट्रातले काही विद्यार्थी इतर राज्यामध्ये गेलेले आहेत अशा विद्यार्थ्यांना डीम्ड कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतल्यानंतर त्याची स्कॉलरशिप महाराष्ट्र सरकार देणार आहे का 9 लाखापर्यंत हे पण माहीत नाही. आणि अशाच प्रकारचं इम्प्लिमेंटेशन जर झालं तर जे डीम्ड कॉलेजमध्ये कमी मेरिट लागतं ते सुद्धा स्वप्न आपलं धुडीस मिळणार आहे, लक्षात ठेवा. जर 9 लाखापर्यंत स्कॉलरशिप प्रत्येक विद्यार्थ्यांना मिळाली आणि त्याचं उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी आहे अशा सर्व विद्यार्थ्यांना मिळाली तर मात्र याचा परिणाम कट ऑफवरती मात्र खूप जाऊ शकतो. हायेस्ट फीज दरम्यान 26 लाख रुपये आहे, परंतु सर्वसाधारणपणे 20 लाखाच्या आसपास सर्व कॉलेजेसची फीज आहे. या 20 लाखामधील 9 लाख रुपये ज्यावेळेस स्कॉलरशिप मिळते त्यावेळेस 10 लाख ते 11 लाखाच्या आसपास बजेट असणारे विद्यार्थ्यांची संख्या वाढते आणि त्यामुळे 500 पासून ते 450 पर्यंत किंवा 400 पर्यंत सर्व मेरिट बंद होऊ शकतं असा पण अंदाज होऊ शकतो. पण त्याचं इम्प्लिमेंटेशन झाल्यानंतर बऱ्याच वेळा या स्कॉलरशिपच्या संदर्भामध्ये खूप विचारणा होत होती. खरं पाहता हे सर्व मृगजळ आहे. NMC चं रूल 2022 पासून लागू होणार असं सेंट्रल गव्हर्नमेंटने गेल्या वर्षी सांगितलेलं होतं, परंतु ते NMC बिल म्हणजे काय होतं की डीम्ड आणि प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये 50% सीट्स हे गव्हर्नमेंटच्या फीजमध्ये भरल्या जाणार होत्या. त्याचं इम्प्लिमेंटेशनसाठी सर्व GR किंवा सर्व यंत्रणासुद्धा गेली होती, परंतु
प्रायव्हेट कॉलेज मेडिकल कॉलेज असोसिएशन आणि डीम्ड मेडिकल कॉलेज असोसिएशन कोर्टात गेलं आणि ती प्रोसिजर जवळपास 2 महिने लांबली आणि तरीसुद्धा त्याचं इम्प्लिमेंटेशन झालं नाही. आणि 2022 पासून तर झालंच नाही, परंतु यावर्षी 2023 साठी सुद्धा त्या संदर्भात कसल्याही प्रकारचं क्लॅरिफिकेशन आलेलं नाही. मग या छत्रपती शाहू महाराज स्कॉलरशिप जी आहे या जी आर संदर्भात आपण काय समजायला पाहिजे, तर ज्या विद्यार्थ्यांना संपूर्ण फीस भरण्याची कॅपॅसिटी आहे अशा विद्यार्थ्यांनी या कॉलेजमध्ये जावं. तुम्हाला जर समजा 9 लाख रुपये मिळाले तर ते बोनस असू शकतो. यावर्षीपासून इम्प्लिमेंटेशन झालं तर आपल्या सर्वांना आनंदच आहे आणि आम्हालासुद्धा. आणि जर समजा यावर्षी सुरू झालं तर मग 2024 मध्ये मात्र त्याचं मेरिटसुद्धा हाय जाऊ शकतं. एकंदरीत या स्कॉलरशिपच्या जे आरच्या संदर्भामध्ये सर्व विचारणा होत होते त्या सर्व विद्यार्थ्यांचं शंका समाधान झालेलं असेल असं मला वाटतंय. सर्व विद्यार्थी आणि पालकांना महाराष्ट्रातील तुम्हाला सर्व या काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये हार्दिक शुभेच्छा देतो. त्याचबरोबर आपला पेड काउन्सिलिंग प्रोग्राम किंबहुना आपलं बुक जे आहे ते सुद्धा अवेलेबल आहे. तुमच्या काउन्सिलिंग प्रोसेसमधल्या प्रत्येक टप्प्यावरती गायडन्सच्या स्वरूपामध्ये आम्ही हे देण्याचा प्रयत्न करतोय. ज्यांना आमच्या पेड काउन्सिलिंग प्रोग्राममध्ये किंबहुना आपलं बुक घ्यायचं आहे त्यांना डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या गोष्टी आहेत ते पहा तुम्ही, त्या संदर्भात तुम्हाला सर्व गोष्टी डिटेल्स मिळतील. जे काही आपल्या ग्रुपमध्ये पेड ग्रुपमध्ये आहेत अशा विद्यार्थ्यांना खूप साऱ्यांना रोजच काहीतरी क्वेश्चन्स असतात, हे सर्व क्वेश्चन्स तुम्ही व्हॉट्सअपच्या माध्यमातून आम्हाला टाकू शकता. त्याचे सर्वांचे उत्तरं एक व्हिडिओच्या माध्यमातून किंबहुना एक मेसेज करून तुम्हाला 100% दिला जाईल. दुसरा महत्त्वाचा मुद्दा की ज्या विद्यार्थ्यांना म्हणजे अशाच प्रकारच्या स्कॉलरशिपच्या संदर्भामध्ये जे काही शंकाकुशंका होते अशा विद्यार्थ्यांनी फोन करू नये. अगदी रिसेंट ज्यावेळेस इम्प्लिमेंटेशन येईल त्यावेळेस तुम्हाला त्या क्षणाला तुम्हाला प्रत्येक व्ह्युअर्सपर्यंत हा मुद्दा पोहोचवण्याचा मी प्रयत्न करू. याचबरोबर सर्व विद्यार्थ्यांना फक्त आपल्या पेड ग्रुपमध्ये यायचं असेल तर तुम्ही पेड काउन्सिलिंग असं व्हॉट्सअप करा, आम्ही तुम्हाला त्या संदर्भातली सर्व इन्फॉर्मेशन देतो. बऱ्याच वेळा फोन उचलला जात नाही आणि फोन खूप सारे केले जात असतात, त्यामुळे फोन करण्यापेक्षा तुम्ही व्हॉट्सअपवरती लिहिलं तर सर्व काही होऊन जाऊ शकतं. बऱ्याच वेळा आपण एखाद्या ठिकाणी बसून ऑफिसमध्ये जाऊनच फॉर्म भरून घ्यावा लागतो का, असा पण प्रश्न सर्वसाधारणपणे सगळ्यांचा येतो. पण काही काळजी करू नका मित्रांनो, ऑनलाईन स्वरूपामध्ये सर्व गोष्टी होतात. तुम्ही महाराष्ट्रातल्या कुठल्याही कानाकोपऱ्यामध्ये तुम्ही असाल तरीसुद्धा तुम्हाला तिथं बसून काउन्सिलिंगची संपूर्ण प्रक्रिया आपण इथून देऊ शकतो. आपल्याला फोनच्या माध्यमातून, ऑनलाईन फॉर्म भरण्याच्या माध्यमातून किंबहुना प्रत्येक अपडेट्सच्या माध्यमातून, यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून किंबहुना मेसेज PDF आणि व्हॉईस मेसेज आणि प्रत्यक्ष भेट आणि व्हॉईस कॉल त्याचबरोबर फोनवरून या सर्व गोष्टी आपण क्लिअर करण्याचा या माध्यमातून प्रयत्न करू. सर्व विद्यार्थी आणि पालकांना आपल्या काउन्सिलिंग प्रक्रियेसाठी हार्दिक शुभेच्छा देऊन आजचा व्हिडिओ संपूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.